नागपुरातून ही धक्कादायक बातमी येते. नागपुरात दहशतवादी संघटना असलेल्या जैश ए मोहम्मद कडून रेकी केल्याचं पुढे आलं आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली आहे. आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीम बागमधील संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली आहे. आणि या वृत्ताला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही दुजोरा दिला आहे. जुलै महिन्यात एका तरुणानं नागपुरात 2 दिवस वास्तव्य केलं आणि या सगळ्या परिसरांची रेकी केली आहे. दरम्यान रेकी करणाऱ्या तरुणाला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच नागपुरात रेकी केली असल्याचं देखील या अटक केलेल्या दहशतवाद्याने कबूल केलं आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद ही एक दहशतवादी संघटना आहे आणि या संघटनेच्या एका दहशतवाद्याने या सगळ्या भागातील संवेदनशील भागाची रेकी केल्याचं तपासातून पुढे आलं आहे. सेंट्रल एजन्सीकडे ही कबुली दिली आहे या दहशतवाद्याने आणि सेंट्रल एजन्सीने माहिती नागपूर पोलिसांना दिली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. रजत, नागपूरमधल्या नेमक्या कोणकोणत्या भागांची रेकी केली आणि दहशतवाद्यांचा हेतू नेमका काय होता हे कळू शकलाय का? सौरभ, जम्मू काश्मीरचा हा तरुण होता हा जुलै महिन्यामध्ये नागपुरात राहून गेलेला आहे. 2 रात्र त्यांनी नागपुरात वास्तव्य केला होता अशी माहिती समोर आली आहे. आणि नुकतंच जम्मू काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यामधील पोम्पोर पोलीस स्टेशन अंतर्गत त्याला ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिथल्या पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आणि जम्मू काश्मीरमधील त्याच्या काही ऍक्टिव्हिटीज संदर्भात जेव्हा त्याची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी जुलै महिन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानमधील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नागपूरमध्ये 2 दिवस वास्तव्य केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांनी रेशीमबाग आणि इतर काही परिसरांमध्ये रेकी करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती त्यांनी तिथे एजन्सीजला दिली. त्याच्यानंतर सेंट्रल एजन्सीजने त्याची माहिती नागपूर पोलिसांना दिली आणि त्याच्यानंतर नागपूर पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाला अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. युएपीए अंतर्गत त्या तरुणाविरोधात जो नागपुरात राहून गेलेला होता त्याच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोबतच आणखी एका व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये जी सिक्युरिटी आहे ती अपग्रेड करण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांनी केलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे आणि त्यांनी सिक्युरिटी अपग्रेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने जैश ए मोहम्मदच्या सांगण्यावरून नागपूरमध्ये एक जम्मू काश्मीर मधील तरुण येऊन हे निश्चितच गंभीर आहे. त्या दृष्टीने बंदोबस्तात देखील बदल करण्यात येत आहे. धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.